आज आपण आपल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जैतापूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या शाळेमध्ये आज आपण प्रयोग बघत आहोत नवीन, पण तो प्रयोग पेक्षा ती एक जादू आहे। कोणाकोणाला आवडेल जादू बघायला? सर्वांना सर्वांना आवडेल? पहिली दुसरीला जादू बघायची? खरोखर बरं का? तुम्हाला खोटं वाटेल, मी एक जादू शिकून आलेलो आहे। पाहिजे जादू बघा म्हणजे, आणि आपली जी जादू आहे तिला एक रुपया पण तिकीट नाही आहे ना, फ्री मध्ये। पाठीमागील मुलांना दिसत नसत असं सरका? हा तुम्ही इकडे सरका, दुसरी ए श्रेयश तुम्ही इकडे सरका, थोडं निर्घोष म्हणून दिसत नसेल तर इकडे सरका। बघा जादूचं नाव आहे बॉटल ऑफ ब्रह्मा। काय नाव आहे? ही एक बॉटल आहे, दिसते बॉटल, आणि त्याला काळ्या कपड्याने गुंडाळलेलं आहे। लक्ष द्या, कोणी जर बोललं ना तर मग समजणार नाही बरं का? सर्व बघताय इकडे, सातवीचे मुलं फार निरखून बघताय, कारण की जादू आहे ना, ते काही ना काही चूक काढण्याचा प्रयत्न करणार आहे। बघा ते रुद्राकडे बघा कसा बघतोय, दिसतंय तुम्हाला? याच्यामध्ये साहित्य काय आहे? एक बॉटल आहे म्हणजे बाटली, त्याला काळा कपडा गुंडाळलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आहे रिकामा ग्लास, एक ग्लास आहे, दिसतोय सर्वांना? त्यानंतर आपण पाणी पण घेतलेलं, इथं जवळच ठेवलेले पाणी आहे ना, पाणी लागतंय। आता बघा, तर जादू अशी आहे की सर्वप्रथम आपल्याला या पाठीमागे दिसतंय मुलींना आबोली तिकडं नंदिनी, हा बघा ह्या बॉटल मध्ये आपल्याला सर्वप्रथम काय करायचंय? पाणी भरायचंय। आता मी या ठिकाणी मदतीला कोण आलेलं आहे आपल्याकडं? अभिजित उर्फ गट्टू, तर त्याला सांगतो मी आता, तू काय कर एक मिनिट, हा पहिले पाणी घे। लक्ष द्या सर्वांनी, नजर तुमची नजर हटी दुर्घटना बॉटल खाली कडे घ्या, टेबलावर दिसतंय भरले। अरे वा बघा, आता हा तो ग्लास रिकामा कर आणि इथं ठेव रिकामा। बघा आता इकडून नाही, तू अभिजित माईक धर तू माझ्याकडे। बघा बॉटल भरलेली आहे, दिसतंय तुम्हाला बघा वरपर्यंत पाणी। आता मी काय करतो, या बॉटल मधील पाणी या रिकाम्या ग्लास मध्ये टाकतो, चालेल? बघा आता सगळे बघताय ना, हे बघा हे रिकामा ग्लास आणि ही भरलेली बॉटल। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकतोय। बघा आता या ठिकाणी आपण काय केलंय, बॉटल काय केली याच्यामध्ये उलटी केली, पाणी याच्यातून निघालं, बरोबर आहे? आता आता त्याला मी सरळ करतो। आता बघा, आता मी त्याच्यामध्ये जादू टाकतो, ब्रह्मदेवाला सांगतो काहीतरी मी असं मंत्र म्हणणार आहे। आता याच्यातून आपण पाणी येतं का बघू परत। हा मी एक मंत्र म्हटला, परत एक म्हणावं लागेल, कारण की तो म्हणतोय अजून एक पाहिजे। हा अरे थांबा, अजून मंत्र कमी पडला। घेताय बघा बरं, हे बघा मंत्र आहे त्याच्यामध्ये, जादू आहे, लक्ष आहे का पहिलीच? हे बघा, अरे काही जादू काही टाळा बिळा आहे का नाही, दिसते जादू? बघा किती पाणी येतंय, येतंय बघ शिवतेज, दिसतंय बरोबर आहे? पाणी नव्हतं ना, हे बघा म्हणजे असं भरपूर पाणी त्याच्यातून येतंय, जादू असते ती। तर आता बघा, आता तुम्हाला याच्या मध्ये जे काही विज्ञान आहे ते सांगतो मी, ऐका। तर असं काही जादू वगैरे खरं जर सांगायचं म्हटलं तर असं नसतं, त्याच्यामध्ये जादूगारची काय असते, हातचलाकी असते। काय असते जादूगारची? हातचलाकी असते। कोणतीही जादू आपण जेव्हा बघतो का,
वेगवेगळे ते रुमालाचं कबूतर तयार करणं वगैरे बघितलेलं आहे तुम्ही आतापर्यंत बघितलेलं आहे ना. तर ह्या ज्या जादू असतात ह्या हातचलाखी असतात. मग ही कशी आहे हातचलाखी बघा. तर या ठिकाणी काळा कपडा गुंडाळलेला आहे, आतलं काही दिसतंय का आपल्याला? नाही. पण तुम्हाला अजून एक गोष्ट मध्ये दिसत नाहीये की मध्ये एक पाईप टाकलेला आहे, नळी. हे बघा इथं दिसतोय काय हे बघा. नाही दिसणार जाऊ तुम्ही नंतर बघा. दिसतोय मध्ये एक असा पाईप असतो, हे बघा बर का, नळी असते. आणि ज्यावेळेस आपण पाणी त्याच्यामध्ये भरतो बर का, पाणी ज्यावेळेस आपण भरतो, पाणी भरल्यानंतर त्या नळीतून खाली जी काही थोडीशी जागा आहे त्याच्यातून ते पाणी पूर्ण बॉटल मध्ये जात आहे, पूर्ण बॉटल भरते. पण आपण ज्यावेळेस ते रिकामा करतोय तेव्हा फक्त नळीतलंच पाणी खाली येते. कशातलं? नळीतलं. बाकीचं पाणी कुठं आहे? त्या नळीच्या आजूबाजूला आहे, अवतीभोवती. बरोबर आहे. मग आपण एक मंत्र म्हटल्यासारखं करतो आणि परत ते पाणी खाली येतं. मग आपण काय करतो? परत असं करतो, पाणी येतं. जादू कळली? तुम्ही ही जादू घरी पण करू शकतात, तुमच्या आई वडिलांना पालकांना तुम्ही दाखवू शकतात की नाही. कशामुळे असं होतं? याच्यामध्ये एक आपण ज्यावेळेस असं हे करतो आणि नंतर परत हे केल्यानंतर त्याच्यावर परत पाण्याचा जो काही हवेचा दाब तयार होतो परत ते पाणी खाली जातं आणि पुन्हा असं येतं. म्हणून याचं नाव दिलेलं बॉटल ऑफ ब्रह्मा. म्हणजे एक जादूच्या प्रयोगासारखं आपल्याला इथं त्यांनी समजून सांगितलेलं आहे. इथं सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे की एक प्रकारे आपण याच्यामध्ये दाब नियंत्रित करतोय. काय करतोय? दाब आपण याच्यावर नियंत्रित करतोय. समजलं तुम्हाला? मजेशीर प्रयोग आहे. नाव काय? बॉटल ऑफ ब्रह्मा. की आपण काही नाव देऊ शकतो त्याला, एखाद्या देवाचं पण नाव देऊ शकतो आपण, समजा एक आपल्याला दाखवण्यासाठी. पण खरं काय विज्ञान कळालं तुम्हाला? त्याच्यामध्ये काय आहे? एक पाईप आहे, एक नळी आहे. समजलं का? ओके, थँक्यू.